मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु या माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आजचा विषय आपला आहे व्यवसायाबद्दल, कंपनी रजिस्ट्रेशन आणि नवीन कंपनी आपल्याला सुरू कशी करायची आहे. तर आता मागील व्हिडिओमध्ये आपण हा विषय समजलेला आहे की टेंडरसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर आपण कुठले शासकीय कामं घेऊ शकतो, याबद्दल तर आपला बऱ्यापैकी विषय क्लिअर झालेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय जो की डॉक्युमेंट्समध्ये सर्वात महत्त्वाचा विषय मी समजतो, यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आता मला कंपनी सुरू करायची आहे किंवा तुम्हाला एखाद्या ट्रस्टची सुरुवात करायची आहे, तर कुठलाही व्यवसाय करण्याच्या अगोदर त्या व्यवसायाचा बेस आपल्याला बनवायचा असतो. त्या बेससाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. तर रजिस्ट्रेशन कुठले आणि किती प्रकारचे असतात ते तुम्ही लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही जर तुमचा स्वरूप आकारमान म्हणजे तुमच्या बिझनेसचं तुम्हाला ग्रो अप कसं व्हायचं आहे त्यानुसार त्याचं असं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. ज्यांना छोटा व्यवसाय करायचा आहे, कमीत कमी मी त्याला माझ्या काही एक स्लॅब मी त्याला मध्ये पाडलेले, तर माझ्या पद्धतीने मी त्याचे स्लॅब्स तुम्हाला सांगतो. ज्यांचा इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया कमीत कमी 50,000 किंवा त्यापेक्षा खाली, लक्षात घ्या, ज्यांचा आपण म्हणतो व्यवसायाला माझी लागत, जर सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं आहे तर ज्यांची लागत 50,000 रुपये किंवा 50,000 रुपयाच्या आत, त्याला तुम्ही 10,000 रुपयेसुद्धा समजू शकता, त्यांनी शॉपॅक लायसन किंवा MSME या पद्धतीनं तुम्हीसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे तुमच्या व्यवसायाचं आकारमान किती आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, म्हणजे कमी खर्चात तुम्हाला व्यवसाय कसा करता येईल, तर त्या पद्धतीनं तुम्ही कुठलं रजिस्ट्रेशन तुम्ही करायला पाहिजे. तर प्रत्येक रजिस्ट्रेशनवर मी ऑलरेडी दुसरे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्हाला महत्त्वाचं मी काही कंपनीबद्दल, तरी हा आपला व्हिडिओ फक्त कंपनी रजिस्ट्रेशनसाठी आहे, पण प्रत्येकांना असं वाटायला नको की कंपनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे, मग MSME रजिस्ट्रेशन मी तर केलं आहे तर ते गरजेचं नाही आहे का, तर असा विषय नाही आहे. ज्यांना कंपनी रजिस्ट्रेशनमध्ये इंटरेस्ट आहे ते कंपनी कोणासाठी, तर ज्यांचं आकारमान इत्यादी बाबतीचा आपण विचार करून शॉपॅक लायसन, लघुउद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे आपल्याला जी भाडेतत्त्वावर जागा घ्यायची आहे, उत्पादनासाठी काय काय आपल्याला सवलती मिळत आहे, याचा कुठल्या तर प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला गरजेची आहे की नाही, तर यानुसार आपलं रजिस्ट्रेशन आपण करणं गरजेचं आहे. नाहीतर कुणीतरी तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन करा, तर तुम्ही केलं पण त्याचा फायदा काय, ते आपल्यासाठी आहे की नाही, ते आपण करायला पाहिजे की नाही, त्यानंतर समोरच्या आपल्याला काय काय लायबिलिटी असतात, त्यानंतर आपल्याला समोर किती खर्च येतो, तर याची पूर्णपणे माहिती असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करायची नाही. लक्षात घ्या, आपण कधीकधी एखाद्यांना बरंच वाटते की आता नाही मला आता व्यवसाय करायचा आहे, मग काहीतरी तू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या पद्धतीपासून व्यवसाय असा होत नसतो. तर हा विषय लक्षात घ्या, अगोदर त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती घ्यायची आहे की आपण कुठला व्यवसाय करतो आहे, त्यासाठी कुठलं रजिस्ट्रेशन पाहिजे, त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्र आपल्याला गरजेचे आहे, शॉपॅक लायसन गरजेचं आहे की MSME आहे, की पार्टनरशिप लायसन पाहिजे, की प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, की LLP पाहिजे, का HUF पाहिजे. तर या पद्धतीचे तुम्हाला प्रत्येक लायसनबद्दल तर मी एक स्पेशली एक एक व्हिडिओ बनवणार की जेणेकरून तुम्हाला एकेका डॉक्युमेंटविषयी किंवा एकेका रजिस्ट्रेशनविषयी तुम्हाला पुन्हा कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको, असं माझं उद्दिष्ट आहे. तर महत्त्वाचा मी आता तुम्हाला विषय आपला जो ज्या विषयासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तो विषय आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यासाठी आपल्याला कमीत कमी 2 व्यक्ती व्यवस्थापक पाहिजे. तर 2 व्यक्ती व्यवस्थापक म्हणजे कोण, तर 2 व्यक्ती आपल्याला डायरेक्टर पाहिजे. तर डायरेक्टर म्हणजे कोण, तर डायरेक्टर म्हणजे जसं की एका कंपनीचे आपण समजू शकतो 2 मालक. जर आपण प्रोप्रायटरशिपकडे बघितलं तर प्रोप्रायटरशिपमध्ये एकच मालक असतो, पार्टनरशिपमध्ये सुद्धा 2 मालक असतात, पण पार्टनरशिप हे शॉपॅक लायसन किंवा MSME सर्टिफिकेटवर सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर हा दोन्हीमधला एक फरक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय,
पार्टनरशिपमध्ये नेम रिझर्वेशनचा असा काही मोठा क्रायटेरिया नाही आहे जसा की प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असतो. तर तो क्रायटेरिया काय असतो याचंसुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहे. अगोदर मी तुम्हाला डॉक्युमेंटची थोडीशी माहिती देतो आहे, त्यानंतर आपण त्या विषयाकडे वळणार आहे. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी किमान आपल्याला 2 डायरेक्टरची आवश्यकता आहे. त्यानंतर संचालक बॉडीत अस्तित्वात, म्हणजे संचालक बॉडीत जे काही लोक अस्तित्वात असतील त्यांचे आपल्याला पॅन कार्ड गरजेचे आहे, त्यांना त्यांचा राहण्याचा पुरावा म्हणजे त्यांचं नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांच्या बँकेची माहिती, आणि त्यांना ज्या कंपनीला नाव द्यायचे आहे त्या कंपनीचे कमीत कमी 5 नाव तरी आपल्याला पाहिजे. तुम्ही जर माझा अगोदरचा संस्था रजिस्ट्रेशनचा अगोदर जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तो विषय क्लिअर केलेला आहे. जर ज्यांना त्या विषयाबद्दल काही डाऊट असेल ते संस्थेचा व्हिडिओ माझा यूट्यूबमध्ये बघू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की कंपनीचे कमीत कमी 5 नाव त्यांना द्यायचे की जेणेकरून ते नाव इतर कंपनीचे नसावे. आलं तुमच्या लक्षात की त्यांना 5 नाव कंपनीचे द्यायचे जेणेकरून ते नाव दुसरीकडं असायला नको, म्हणजे ते नाव सरळ सरळ म्हणायचं म्हणलं तर युनिक पाहिजे. तर मी येतो आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या वेबसाईटला आलो, त्याला आपण म्हणतो MCA.gov.in. वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही होम पेजला इथे यायचं आहे, त्यानंतर MCA सर्व्हिसला यायचं आहे, त्यानंतर इथं तुम्हाला सर्व काही असे ऑप्शन दिसतील, तर त्या ऑप्शनमधून तुम्हाला चेक कंपनी नेमला यायचं आहे. चेक कंपनीला आल्यानंतर तुमच्यासमोर असा एक कॉलम ओपन होईल, या कॉलमला ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक नाव सजेस्ट करायचं आहे. तर उदाहरण म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीचं नाव ठेवायचं आहे सानिका, सानिका. तर मी हे नाव सर्च करतो आहे की सानिका नावाच्या किती कंपन्या आपल्या देशामध्ये ॲक्टिव आहे, आणि मी इथे त्याला सर्च करतो आहे. सर्च केल्यानंतर इथं माझ्यासमोर काही रिझल्ट्स आलेले आहे, मी याला थोडंसं मोठं करतो आहे, मी तुम्हाला लक्षात येईल. तर इथं तुम्हाला मल्टिपल कंपन्याची नावं दिसत आहे. सानिका बिल्डर, सानिका केमिकल, सानिका कन्स्ट्रक्शन, सानिका कॉर्पोरेट सर्व्हिस, सानिका डेव्हलपर्स, आणि इथं अजून पुन्हा सुद्धा ते नावं दिसत आहे. तर सानिका ई कॉम प्रायव्हेट लिमिटेड, तर हे आत्ताशी अप्लाय केलेलं आहे कोणीतरी, त्यामुळे अप्लाय दाखवत आहे. जर कोणाला वाटलं मला सानिका इंडस्ट्रीज म्हणून मला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांना ते रजिस्ट्रेशन मिळणार नाही, कारण स्टेट म्हणजे आपल्या आसाम राज्यातील कंपनीने ऑलरेडी त्याला रिझर्व केलेलं आहे, त्यांना ते नाव ॲलोकेट झालेलं आहे, त्यामुळे हे नाव तुम्ही घेऊ शकत नाही. तर हा विषय लक्षात घ्यायचा आहे. ज्यांना जे नाव सर्च करायचं आहे त्यांनी या वेबसाईटला जाऊन अगोदर ते नाव चेक करायचं आहे. जर त्या नावाचं जर नेचर ऑफ बिझनेस तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तर ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये तुम्ही तो बिझनेससुद्धा टाकू शकता. उदाहरण सानिका इंडस्ट्रीज, पण सानिका इंडस्ट्रीमध्ये जर पेपर मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असेल तर ती बिझनेसची कॅटेगरी तुम्हाला यामध्ये टाकून त्याला सर्च करायचं. ती सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याचे मल्टिपल रिझल्ट दिसत आहे, त्या रिझल्टमधून तुम्ही ते नाव आहे की नाही, कोणाला रिझर्व आहे की नाही, ॲलोकेटेड आहे की नाही, याची खात्री अगोदर तुम्हाला करायची. आता हे बघा इथं दाखवते सानी सानिका TTA ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, तर मग इथे हे रिझर्व केलेलं आहे, हे तुम्ही घेऊ शकत नाही. तर सानिका टेक्नॉलॉजी ही LLP कंपनी आहे, तर यासाठी तुम्हाला हा विषय लक्षात घेणे गरजेचे आहे. तर 5 नावं द्यायचे इथपर्यंत तुमच्या लक्षात आला विषय. त्यानंतर दुसरा विषय असा आहे, तुम्हाला 5 नाव दिल्यानंतर तुम्हाला एक स्टॅम्पवर पूर्णपणे जे काही जे कोणी तुमचे CA असतील त्यांच्याकडून तुम्हाला स्टॅम्पवर सर्व काही डॉक्युमेंट्स, कागदपत्र, आणि तुम्हाला उत्पादनाचं जे तुमचं काही ठिकाण असतील याची तुम्हाला पूर्णपणे माहिती द्यायची. त्यानंतर तुम्हाला गरजेचं आहे डिजिटल सिग्नेचर, तर तुम्हाला क्लास 1ची सायनिंग आणि इन्क्रिप्शन असलेली सिग्नेचर गरजेची आहे, सायनिंगसुद्धा चाललेल त्याला. आणि तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट घेणे गरजेचे असेल. ज्यांना डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट माहिती नाही आहे त्यांनी या वेबसाईटवरून तुम्ही डिजिटल सिग्नेचर कशी असते हे बघू शकता. तर मी इथे सर्च करतो आहे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. तर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट या टाईपचे सर्टिफिकेट असतात डिजिटल सिग्नेचर, तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता. ऑर्डर करण्याअगोदर तुम्ही शक्यतो ऑनलाईन ऑर्डर करायची नाही आहे, तुम्ही तुमच्या CA कडनं ते अप्रूव्ह करून ते ऑर्डर करायचे, जेणेकरून त्याला व्हिडिओ व्हेरिफिकेशन वगैरे बऱ्याच
बऱ्याच काही गोष्टी त्याला गरजेच्या असतात, तर हा विषय तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला डिजिटल सिग्नेचर गरजेची आहे. त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर जे नजीकचे तुमचे काही जे काही सी ए असतील त्यांची तुम्हाला तिथून हेल्प घ्यायची आहे, कारण त्यांच्या माध्यमातूनच तुम्ही या सर्व प्रकारे या प्रायव्हेट लिमिटेडला तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला डीन नंबर आवश्यक आहे. तर डीन नंबर म्हणजे काय? डीन म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. तर तो तुम्ही इथूनही तो नंबर काढू शकता. इथं ऑलरेडी सर्व प्रकारचे डीन सर्व्हिसमध्ये तुम्ही जाऊन इथूनसुद्धा डीन ॲप्लिकेशन करू शकता. तर प्रत्येक डायरेक्टरला एक नंबर असतो, त्याला म्हणतात डीन. तो तुमच्या पॅन कार्डसोबत लिंक असतो. तर इथे एवढ्या डॉक्युमेंटची तुम्हाला आवश्यकता आहे. डॉक्युमेंटची पुन्हा मी तुम्हाला यादी देतो. सर्वप्रथम दोन व्यक्ती असणं गरजेचं आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तो जे दोन व्यक्ती ज्या संस्थेमध्ये आहे, जे दोन व्यक्ती संस्थेमध्ये डायरेक्टर आहे, तर त्यांचे पॅन कार्ड, त्यांचे बँकेचे डिटेल्स, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं लाईट बिल, आणि त्यानंतर तुम्ही संस्था किंवा तुम्ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड ही सॉरी संस्था संस्थेचा विषय नाही आहे इथं, आपण प्रायव्हेट लिमिटेडचा विषय करतो आहे. तर प्रायव्हेट लिमिटेडसाठी तुम्हाला कुठला बिझनेस तुम्ही करताय, जसं प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग करताय की अजून काही करताय किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येत आहे, तर याची तुम्हाला पूर्णपणे तिथे माहिती द्यायची आहे. ती माहिती दिल्यानंतर ती पूर्णपणे माहिती दिल्यानंतर तुम्हाला नेम रिझर्वेशन अगोदर करून घ्यायचं आहे. नेम रिझर्वेशन झाल्यानंतर तुमची प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही ॲप्लिकेबल होता. प्रायव्हेट लिमिटेडचं तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तिकडनं एक सर्टिफिकेट प्राप्त होईल, त्याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. आणि तुमचं जे पॅन कार्ड नंबर असतो त्याला म्हणतात टॅन नंबर. हे दोन्ही गोष्टी घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण खूप काही गोष्टी कमी वेळात घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी याबद्दलसुद्धा आहे, पण एका व्हिडिओमध्ये एवढ्या गोष्टी आपण क्लिअर करू शकत नाही. तर पुढचा व्हिडिओ मी नक्कीच आपल्यासाठी बनवतो आहे. जर इथपर्यंत या गोष्टीपर्यंत जर तुम्हाला कुठली अडचण असली तर तुम्ही नक्की विचारू शकता, जेणेकरून या कागदपत्राविषयीचा जो विषय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, जे काही या डॉक्युमेंट्सची काही कमतरता असती तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. तर इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल. तर याबद्दल या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही गोष्टी कदाचित समजल्या नसतील तर तुम्ही त्या नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. त्यानंतर या प्रायव्हेट लिमिटेडसाठी कमीत कमी खर्च किती येतो आणि कमी खर्चामध्ये आपण तो कसा प्रायव्हेट लिमिटेडचा व्यवसाय आपला कमी वेळामध्ये चालू करू शकतो याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आली, तुम्ही काही जर अडचण आली असेल तर तो तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. कॉमेंटमध्ये मी ऑलरेडी बऱ्याच जणांना उत्तरंसुद्धा देतो आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन करताय. बऱ्याच लोकांचे मला फोन येत आहे. बऱ्याच व्यावसायिकांना प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशनसाठी मी मदतसुद्धा केलेली आहे. जर आपणसुद्धा त्या प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशनसाठी इंटरेस्टेड असाल तर मला नक्की मेसेज करा. धन्यवाद.